भाइयों, राष्ट्रवादी की जड़ें इतनी कमजोर नहीं हैं कि इन हादसों से हिल जाए। मगर आसमान में थूकने वाले को शायद ये पता नहीं है कि पलट के थूक उन्हीं के चेहरे पर गिरेगा। कोल्हापूर एअरपोर्टच्या विस्तारीकरणाची आढावा बैठक आम्ही घेतली, त्यामध्ये जमीन खरेदीच्या संदर्भात अगदी एक्सप्रेस कामं करायची अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालतात आणि दर आठवड्याला दर सोमवारी याची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे होईल आणि जमीन अधिग्रहणाचा जो काही विषय आहे तो निर्णय घेण्यात येईल। लक्ष्मीवाडी म्हणून तिथलं एक वसाहत आहे, त्यांना एअरपोर्ट अथॉरिटीला आम्ही एक 4 हेक्टर जागा दिली होती, त्यातली 2 हेक्टर जागा ती परत देतो म्हणले। तिथंच हाकेच्या अंतरावर त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी आपण करणार आहोत। जे 6-7 कारखाने तिथं आहेत, वर्कशॉप आणि कारखाने, त्यांना MIDC मधनं जागा उपलब्ध करून देऊन त्यांचंही पुनर्वसन तिथं आपण करणार आहोत। राज्य शासनानं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिल्यामुळं आता प्रशासकीय मान्यता दिली, पैशाची तरतूद झालेली आहे, त्यामुळे आम्हाला कुठली अडचण या ठिकाणी नाही आहे। येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ही सगळी जमीन 64 एकर ऍक्विजिशन पूर्ण होईल यासाठी प्रशासन तत्परतेनं त्या ठिकाणी काम करत। 1300 मीटरच्या एअरस्ट्रीपला नाईट IFR करण्यासाठी 30 एप्रिलला आमचा ऍक्शन टेकन रिपोर्ट DGCA ला जाईल आणि त्यानंतर कदाचित 15 दिवस किंवा 20 दिवसात त्याची परवानगी आम्हाला मिळेल 1300 मीटरसाठी। राहिलेल्या 1900 मीटरसाठी MSEB च्या काही लाईन्स शिफ्टिंग गरजेचं होतं, त्याला DPDC मधून जवळजवळ आम्ही 1 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। त्याचं शिफ्टिंग आता सोमवारपासून चालू होते, त्याला साधारणपणे 1.5 महिने लागतील। हे झाल्यानंतर 1900 मीटरची लांबी सुद्धा प्रत्यक्ष वापरात त्या ठिकाणी येईल आणि प्रत्यक्ष म्हणजे जी काही लांबी आज तयार आहे ती आपल्याला उपयोगामध्ये त्या ठिकाणी येऊ शकणार आहे असा साधारणपणे आढावा घेतलेला। आणि टर्मिनल बिल्डिंगचं देखील मी आता संजीव कुमारजी जे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन आहेत त्यांच्याशी बोललो, तेही काम लवकरात लवकर मी त्यांना जून एंड किंवा मे एंड पर्यंत पूर्ण करा म्हणून सांगितलं होतं, त्याचाही आढावा ते घेऊन आहे। ती टर्मिनल बिल्डिंग लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। आणि मुंबईची TrueJet ची फ्लाईट ही त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे बंद आहे आणि म्हणून TrueJet बंद करून इंडिगो किंवा अलायन्सला हा स्लॉट द्यावा या पद्धतीचं लेखी पत्र आम्ही एअरपोर्ट अथॉरिटीला दिलेलं आहे आणि उड्डाण स्कीममध्ये हा दिला तर नवीन येणाऱ्या माणसाला परवडेल आणि जो प्रवासी आहे त्याला देखील कमी दरामध्ये तिकीट मिळू शकेल आणि म्हणून उड्डाणमध्येच हे चालू करावं या पद्धतीचाही प्रयत्न आमचा चालू आहे, त्यालाही लवकरात लवकर यश। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।